नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत आणि दुपारी 3 बातम्यांमध्ये पहिली बातमी, हिंगोलीतून नकली नोटा बनवणारी एक जबरदस्त मोठी टोळी आणि लाखो रुपयांच्या नकली नोटा आणि सामान हे सगळं जप्त करण्यात आलंय। अशा एका जबरदस्त टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळालंय। बनावट नोटांच्या कारखान्यावरतीच छापा घालण्यात पोलिसांनी यश मिळवलंय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, बनावट नोटा बनवणारा एक कारखानाच पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय। हिंगोली जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत आनंदनगर भागामध्ये एका घरात बनावट नोटांचा कारखाना सुरू होत असल्याची खबर पोलिसांना लागली। पोलिसांनी छापा टाकला आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। हिंगोली पोलिसांनी नकली नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। एवढंच नाही तर 17,47,350 रुपयांची रोख रक्कम आणि त्यासोबतच स्कॅनर, प्रिंटर, कागदपत्र, लक्ष्मीच्या देवीच्या मूर्ती यासह बरंच सामान पोलिसांनी जप्त केलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, केवळ या क्षणाची नाही तर आजच्या दिवसातली ही महाराष्ट्रातली मोठी बातमी, नकली नोटा बनवणारा एक कारखाना सुरू होता हिंगोली। कन्हैया खंडेलवाल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। कन्हैया, काय माहिती आहे याबद्दल? मिलिंद सर, हिंगोलीमध्ये हिंगोली पोलिसांनी एक मोठा बनावट नोटा बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे। या ठिकाणी हिंगोली शहरात जवळ असलेल्या आनंदनगर भागामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा बनावट नोटाचा कारखाना सुरू होता। यामध्ये पोलिसांनी जवळपास 17 लाखाच्या वरी बनावट नोटा जप्त केल्या आहेत। त्याशिवाय 13 या महालक्ष्मी देवीच्या मूर्त्या सुद्धा जप्त केलेल्या आहेत। यासोबतच प्रिंटर, स्कॅनर, झेरॉक्स मशीन असे साहित्य सुद्धा जप्त केलेले आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे आणि अधिक तपास पोलीस करत आहेत। बरं, याच्या मागे केवळ स्थानिक लोक आहेत का आणखीनही काही याचे धागेदोरे असण्याची शक्यता आहे थोडक्यात? नाही, यामध्ये जे पोलिसांकडून जी माहिती मिळत आहे त्यामध्ये असं ते सांगत आहेत की यामध्ये सध्या तरी जे आहे ते दोघांना अटक केली आहे आणि यामागे एक मोठा रॅकेट असू शकतो, त्या दृष्टीने त्याचा तपास सुरू आहे। मिलिंद कन्हैया, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे तुर्तास हिंगोली पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे आणि एक मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे, पोलीस त्या दृष्टीने तपास करतात। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे राजकारणाच्या आखाड्यातली। राज्यामध्ये मंदिरं खुली करण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली। जवळपास सगळ्याच विरोधी पक्षांनी यासाठी आग्रह धरलाय। यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली। तसंच राज्य सरकारनं केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि मुख्यमंत्र्यांवर विरोधकांकडून केले जात असलेले आरोप आणि टीका याला सुद्धा संजय राऊत यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला। भूमिका मांडत असताना संयम सोडून टोकाची भूमिका घेऊन आपण महाराष्ट्राचं अहित करतोय हे भान ठेवलं पाहिजे। आम्हाला सगळ्यांना वाटतं की मंदिर उघडलीच पाहिजे, पण ही वेळ नाहीये मंदिर उघडण्याची असं जर सरकारला वाटत असेल तर सरकार, महाराष्ट्र सरकार जे आहे हे करोनाला ऍक्ट ऑफ गॉड मानायला तयार नाही। केंद्र सरकारप्रमाणे किंवा देवाची करणी मानायला तयार नाही। या संकटाशी आपल्यालाच लढावं लागेल हे माहीत असताना सुद्धा जर विरोधक अशा प्रकारे बोलत असतील, वागत असतील तर त्या जनतेचं नुकसान करतात। बदल्या हा एक सरकारी प्रक्रियेचा भाग असतो। आधीच्या सरकारनं सत्तेवरती येताना काही बदल्या केल्या नव्हत्या का? तर आम्हीच काय नवीन चमत्कार केलेला आहे? तिकडे केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार जाऊन मनमोहन सिंग साहेबांचं, मोदींचं सरकार आलं तेव्हा बदल्या झाल्या नव्हत्या का? हे कोणत्या प्रकारचं राजकारण आणि कोणत्या प्रकारची विधानं करतात विरोधी पक्षाचे लोक ठरवत एकदा त्यांनी ठरवायला पाहिजे। बदल्या झालेल्या आहेत आणि बदल्या राज्याच्या हिताच्या आहेत आणि बदल्या करण्याचा अधिकार लोकनियुक्त सरकारला आहे। एका जागेवरती बसून जास्तीत जास्त कामाची व्याप्ती वाढवणं ही योजना कोणाची आहे? ही योजना नरेंद्र मोदी साहेबांची। सध्या ते त्याच पद्धतीनं काम करतात। जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही पद्धत कामाची कोणाला मान्य नसेल विरोधकांना तर त्यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा, प्रधानमंत्र्यांना सुद्धा अशा प्रकारे त्यांनी काम करू नये आणि संपूर्ण देश पालथा घालावा, ते प्रधानमंत्री आहेत आमचे, हे सांगण्याचं धाडस दाखवावं।